पांच न्यायाधीशांच्या न्यायाधीशांनी सांगितलेल्या निवाड्या अनुसार इंदिरा साहनी जजमेंटचा अंतर्गत असलेल्या सर्व गोष्टी कराव्याच लागतील, म्हणजे आयोग नेमावाच लागेल, इम्पेरिकल डाटा जमा करावाच लागेल, राज्यांना कायदा करावाच लागेल, राज्याला कायदा करण्याचा अधिकार अजूनही आहेच। या सगळ्या प्रक्रिया पूर्ण न करता केवळ राजकीय विधान केलं तर ते न टिकणाऱ्या आरक्षणाच्या दिशेने जाईल आणि त्याचं पाप केवळ ठाकरे सरकारचं असेल। आणि राज्य सरकारने करावं अशी आमची त्यांना विनंती आहे। धन्यवाद। केंद्र सरकारकडे केवळ बोट दाखवून स्वतः मागण्या पळून जाण्याची ही प्रवृत्ती अशोक चव्हाण साहेबांची आहे। माझा थेट सवाल त्यांना आहे, राष्ट्रपतींनी मान्यता दिला तरच कायदा टिकतो असं जर ते विधान करत असतील तर मग फडणवीस सरकारने केलेला कायदा सुद्धा राष्ट्रपतींच्या अंतिम साक्षरीनेच मान्य झाला होता। याचा अर्थ तो चॅलेंज होतो, राष्ट्रपतींनी मंजूर दिलेला कायदा सुद्धा कोर्टासमोर चॅलेंज होतो, हे सत्य अशोक चव्हाण साहेब का लपवतायत? दुसरा मुद्दा, केवळ घटना दुरुस्तीने आणि राष्ट्रपतींकडे प्रक्रिया पूर्ण करून जर मागणी केली तर आरक्षण मिळतं असा जो समज पसरवला जातो तो बेकायदेशीर आहे। याचं कारण राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवून किंवा संविधानात घटना दुरुस्ती करून जर आरक्षण मिळायला लागली तर प्रत्येक येणारं सरकार वेगवेगळ्या जातीला वेगवेगळं आरक्षण देईलही आणि काढेलही। सांगण्याचा मतित अर्थ असा, राज्याचा कायदा करण्याचा अधिकार अबाधित, इम्पेरिकल डाटा गोळा करणं अपरिहार्य, इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या आधारावर कायदा करणं याला पर्याय नाही, या प्रक्रियेला बगल देऊन कायदा निर्माण करण्याची जर ठाकरे सरकारची भूमिका असेल तर त्यांना आमचं चर्चेला आव्हान आहे, तो टिकणार कसा दाखवा। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहासमोर ते मांडलं, त्या संबंधातली इत्थंभूत माहिती केंद्रीय गृह सचिवाला सुद्धा आम्ही दिली आहे। बदल्यांचं मोठं रॅकेट महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालंय आणि ज्यांच्यावर अगोदर केसेस होत्या या संबंधातल्या तेच दलाल या काळात पुन्हा ऍक्टिव्ह झाले आहेत। पण या दलालांना आता राजाश्रय मंत्र्यांच्या घरात मिळाला हे आता ईडीच्या इन्व्हेस्टिगेशनमुळे स्पष्ट होत आहे। आणि त्यामुळे जर स्वतःचं निर्दोषत्वाचा एवढा पुळका जर महाराष्ट्र विकास आघाडीला किंवा राष्ट्रवादीला असेल तर त्यांना थेट आव्हानांचं हिम्मत असेल तर कितीतरी जीबीची ती जी फाईल आहे, डायलॉग किंवा त्याची चर्चा आहे, ती सार्वजनिक उघड करा। ती सार्वजनिक उघड करण्याची हिंमत असेल तर निर्दोषत्वाचा पुळका घेण्याची भूमिका घ्या आणि त्यामुळे याच्यात वसुली सरकारचा भ्रष्टाचार दिवसागणिक बाहेर येईल अशी स्थिती आहे। पहिली गोष्ट तर 102व्या घटना दुरुस्तीतना आलेल्या नेवाड्याचा स्पष्टीकरण द्यायचं झालं तर एका वाक्यात हेच देता येईल,
की राज्यांना अधिकार आहे हे मोदी सरकारचं मत स्पष्ट आहे. केंद्राकडे अधिकार आहे हे सुप्रीम कोर्टाचा निवाडा आहे. त्यामुळे राज्य सरकारचं मत केंद्र सरकारचं मत केंद्र सरकारने बदललेलं नाही. नंबर एक. नंबर दोन, मुख्यमंत्री महोदयांनी तर आरक्षणाच्या विषयामध्ये विशेष अधिवेशन घेऊ म्हटलं होतं. एक दिवस तरी याच्यावर चर्चेसाठी द्यायचा. चर्चेपासून पळ का काढताय? पत्र लिहिणारे चर्चेपासून पळ का काढतायत? हा त्यांच्यावर आमचा आरोप आहे. नंबर तीन, मुख्यमंत्री महोदय किंवा चव्हाण साहेब, तुम्ही राज्यातील जनतेला सांगा की इंदिरा साहनीचं जजमेंटच्या आधारावर मागासवर्गीय आयोग करण्याची आता आवश्यकता नाही असं तुमचं म्हणणं आहे का? आणि ते न करता मिळालेलं आरक्षण टिकवता येईल का? याचं स्पष्टीकरण पहिल्यांदा तुम्ही द्या, मग पत्र लिहा. नंबर दोन, मागास सूचीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करण्याचा अधिकार हा केंद्राला आहे कायदेशीर प्रक्रिया करून. याचा अर्थ राज्यांनी स्वतःचा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार व्यपदच झालाय का? याचं उत्तर द्या पत्र लिहिण्याआधी. आणि हा प्रश्न का विचारतोय? कारण तुम्ही अधिवेशनामध्ये चर्चेला तयार नाही आहात. आणि त्यामुळे मराठा समाजाला सुद्धा हात जोडून आमची विनंती आहे की या खोट्या भूलथापा देऊ घेणाऱ्या मागण्यांच्या समर्थनार्थ उभं राहू नका. टिकणारा कायदा जो फडणवीस सरकारने केला तसाच करायचा असेल तर मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल, इम्पेरिकल डाटा जमा करावा लागेल, त्या आधारावर राज्याला कायदा करावा लागेल, कायदेशीर प्रक्रियेने केलेला कायदा मग केंद्राकडे पाठवावा लागेल.